भाषणासाठी काय आज आलो नाही मी इथे, आलोय तो भूमिपूजन करण्यासाठी. माझा तोफखाना तयार आहे, आचारसंहितेची वाट बघतोय. माझा तोफखाना तयार आहे, आचारसंहितेची वाट बघतोय. आणि मी नेहमी साईला सांगत असतो, वसंतला पण सांगत असतो, माझ्या सगळ्या सहकार्यांना मी सांगत असतो, प्रत्येक वेळेला आलं की बोललंच पाहिजे असं काही नाहीये. तेव्हाच बोलावं, योग्य वेळी बोलावं, आणि योग्य वेळी बोललं तर योग्य ठिकाणी पोचतं, आणि योग्य वेळी बोललं तर योग्य ठिकाणी पोचतं. सारखं सारखं बोललं ना, तुम्हाला तुमच्या घरामध्ये माहिती असेल काय होतं, रोज वीट आला याचा, कधी एकदाचा घरातनं जातोय असं होतंय. हे असले शब्द माझ्या कानावरती नकोत, परंतु आज साई आणि आता वसंतच्या इकडे एका दवाखान्याचं उद्घाटन केलं. आज साईच्या इथे मी आज एका शाळेचं भूमिपूजन होतंय, त्याच्या इकडे भूमिपूजनच होतं वसंतच्या इकडे. माझा प्रत्येक नगरसेवक, हे दोघे तर आहेच याच्या अगोदरचे जे, प्रत्येक नगरसेवक माझा उत्कृष्ट नगरसेवक होता आणि आहे. मला या महानगरपालिकेमध्ये किती नगरसेवक असतात, 162 162 नगरसेवक जर उद्या माझ्या या पुणे शहराच्या हातामध्ये आले ना, मी चमत्कार घडवून दाखवीन या शहरामध्ये. पण हा चमत्कार तुमच्या नशिबात पाहिजे, आणि तो तुमच्या नशिबात घडावा याच्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आज इकडे एक उत्तम शाळा, मी पहिला त्याला विचारलं ई शाळा म्हणजे काय, शाळा अशी बनव की लोक बोलले पाहिजेत वा, शाळा अशी बनवू नकोस की लोक बोलले पाहिजेत ई, कारण ती आपल्याकडची शाळा, आपल्याकडच्या शाळांमधली. मी मध्यंतरी एका शाळेमध्ये गेलो होतो, बाथरूम कुठे विचारायलाच लागलं नाही मला, मला कळलं इथे समोर कुठेतरी बाथरूम असणार, कारण त्याचा स्वच्छता नाही. आणि स्वच्छता नाही म्हटल्यानंतर ते मुलांचं काय होत असेल तिकडे आपण कल्पना करू शकता. परंतु मला असं वाटतं साई ज्या प्रकारे काम करतोय तो एक उत्तम शाळा इथे निश्चित उभी करेल. आज त्याचं भूमिपूजन इकडे होत आहे. निवडणुका लागल्यानंतर मी माझा तोफखाना घेऊन आपल्याकडे येईनच. त्यावेळेला आपल्याशी अत्यंत मोकळेपणाने, मनमोकळेपणाने आपल्याला काही गोष्टी समजवीन, आणि ज्यांची फाडायची त्यांची फाडीन पण, ज्यांची फाडायची त्यांची फाडीन पण. तोपर्यंत मला आपण जरा थोडासा उसंत द्यावी एवढीच फक्त विनंती करतो. आज साईचं मी मनपूर्वक इथे त्याचं अभिनंदन करतो. एक धडपड्या नगरसेवक म्हणून साईची इथे ख्याती आहे. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की फक्त याच भागामध्ये साईला फक्त ओळखलं जातं असं नाहीये, साईला मुंबईत पण ओळखलं जातं. ते धडपडे नगरसेवक म्हणून आमच्या वसंतला पण मुंबईमध्ये पण ओळखलं जातं. ही कामं कशा प्रकारची करावीत, लोकहिताची कामं कशी करावीत, या दोघांकडनं बघावं बाकीच्या नगरसेवकांनी. म्हणून मी साईला मी मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो. निवडणुका लागल्या की मी प्रत्यक्ष आपल्याला येऊन भेटीनच. ज्यांची फाडायची त्यांची फाडणारच हा राज ठाकरे यांनी दिलेला इशारा कोणाला होता, याबाबत कार्यक्रमस्थळी चर्चा होत्या. याबाबत आपल्याला काय वाटते व्यक्त व्हा खालील कॉमेंट बॉक्स मध्ये. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आमचे असेच महत्वपूर्ण आणि वेगळे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसल्यास सबस्क्राईब करा. सर्व नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.